सलामीवीर फलंदाज विजय केने सोबत बलवंत दळवी महाराष्ट्र उद्या सुरुवात येऊन वर्ष मॅच आहे चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुरेंद्रदा दळवी यांच्याकडनं देखील मात्र शुभेच्छा आल्या. सुरेंद्र भाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सतत नक्कीच त्यांचा सपोर्ट असतो माऊली स्पोर्ट्स सामनेला. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस, 18 वाटणं खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू डॉट आलाय, फुल टॉस आहे, तिथे खराब फिल्डिंग झाली. चेंडू या दरम्यान भरपूर वेगानं चालला, डिक्लेअर झोन तिकडे आहे, घोषांतर स्वरूपात त्यामध्ये धावा तुम्हाला मिळतात. पहिल्या दिवसापासून नक्की सहा नियम आम्ही लागू केला. पहिली धाव स्कोअर बोर्डवरती, तीन ओव्हरची मॅच आहे, एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जय हिंद क्रिकेट संघ देवरुंगच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळतो या दरम्यान माऊली स्पोर्ट्स आमने. अशी ही चांगली मॅच आपल्याला आपल्याच या दोन चांगल्या टीम असोसिएशनच्या माध्यमातून इन ऍक्शनमध्ये सातत्याने आपण त्यांना आजवर बघितल्यात. मात्र आजच्या दिवसामध्ये संजय स्पोर्ट्स चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतील फटका हवेत. मिस्तामिंग शॉट, विजय केनेचा हा फटका हवेत, जेलचा अप्रतिम लाजवाब प्रयत्न होता. तिथं फिल्डर आपल्याला पाहायला भेटले नितेश, प्रयत्न सुंदर केला मागून धावून जाणं आणि जेल पकडणं एवढं सोपं असं. तुम्हाला ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकाल. प्रयत्न सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील केला, आता अपयश आलं. प्रयत्न करत राहा, प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते करणं गरजेचं आहे. पवदेवेकांना शॉट चांगला, तेवढी चांगली फिल्डिंग देखील चेंडू शोधून फेक करे पण डायरेक्टचा प्रयत्न झालाय. तिथे खराब फिल्डिंग देखील झाली, बॅकअप बरोबर येत नाही. या 100% द्यावं लागेल. तुम्ही मोठी मॅच घेता, मोठी स्पर्धा घेता, इथे तुम्हाला 100% कमिटमेंट देणं खूप गरजेचं आहे. सत्यम तिकडे होते टीमचे कॅप्टन, त्यांच्याकडनं मात्र अशा अपेक्षा नाही आहेत. प्रयत्न त्यांनी नक्कीच केला. मात्र एक एक धाव देखील खूप महत्वाची असते. क्रिकेट फॉर्मॅट म्हटलं की सिंगल डबल देखील खूप महत्वाची असते. एक एक धावेने जेव्हा मात्र सामना तुम्ही गमावता, हारता, तेव्हा मात्र रात्रभर विचार तोच येतो मनामध्ये, काशी चुकी नसती केली तर मॅच आपण जिंकलो असतो. फटका हवे ते, ही संधी नामी, ही नामी संधी. आणि आता काय झालंय, आता काय झालं मैदानाच्या आतमध्ये काय समजेना. भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळतात. बरं झालं कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगी नाही आहेत, तर त्यांनी काहीतरी वेगळा शब्द उच्चारला असता मध्ये ते नक्कीच येतील. संघाशी संघ स्कोर बोर्ड वरती 6 धावपळक्या. कीपर कडनं झाली चूक, आता हात कमरेवरती आहेत. अरुण एष्टांच्या मागे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. दगडी साल या मूवी मध्ये नक्कीच तुम्ही हा वाक्य ऐकला असावा. यावेळेचा फटका हवे ते, धाव जास्त नव्हे, एकच मेल. सिंगलना स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण आपण बघतो संघाची ते धावसंख्या आहे, 7 स्कोर बोर्ड वरती आहेत. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपलकावरती. जय हिंद क्रिकेट संघ देवरुंग टीम प्रथम नाणेफेकीचा कौल त्यानं गमावला. नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये माऊली स्पोर्ट्स आमने संघानं जिंकला होता. आणि आता मात्र फिल्डिंग करत असताना माऊली स्पोर्ट्स आमने संघ बघतो आपण या मॅचमध्ये. सुरेंद्रदा नक्कीच त्यांची तब्येत ठीक नाहीये, मग ते आवर्जून मॅचचा आनंद घेतात घर बसल्या. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. लवकर बरे व्हा आणि पुन्हा एकदा जॉईंट व्हा आमने नक्कीच माऊली स्पोर्ट्स आमने टीम सोबत. तुमची खूप सारी गरज आहे टीमला, चांगले समर्थक आहेत ते. संघाची धावसंख्या 7 धावपळक्या. किरण सेकंड ओव्हर मध्ये वेळ कमी घ्या. स्टार्टिंग एंडला बलवंत दळवी, बल्लू चपाट मधून हा फटका.
सिंगल आणि सिंगलच्या मदतीने सांगायचे धावसंख्या आठ. बलवंत आणि विजय केने मैदानाच्या आतमध्ये आहेत, दोघांकडनं भरपूर अपेक्षा. आता मात्र जयहिंद देवरुंग टीमला असतील. आतापर्यंत कुठले मोठे फटके आले नाही आहेत, हा प्लस पॉइंट आहे. या दरम्यान माऊली स्पोर्ट्स सामने टीमचा फुल टॉस आहे, फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय केनेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. पारितोषिक होत बघा आयवा जेल साठी ज्या प्रेक्षकाने घेतली जेल त्यांनी या दादा या आता लाजू नका तुम्ही या 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 आपलं हार्दिक स्वागत आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज उपद विकेट ना. अजून एक धमाका मैदानाच्या आतमध्ये विजय केनेचा, मात्र तिथे फिल्डर उपस्थित आहेत. उद्धवनं मात्र पकडला हा झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये विजय केनेचा खेळ. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना या दरम्यान जय हिंद क्रिकेट संघ देवरुंग टीमला फलंदाज बाद. विजय केने इज गॉन. आयवा जेल साठी देखील पारितोषिक दरम्यान फक्त प्रेक्षकांसाठी आहे बघा, खेळाडूंसाठी हा पारितोषिक नाहीये. म्हणजे आमच्यासाठी आहे, स्कोरर्ससाठी आहे, डीजे मास्टरसाठी आहे, लाईव्ह टेलिकास्टसाठी आहे. त्यांना माहिती का ह्यांना जेल पकडता येणार नाही ते आपलं काम नाही आहे. जेल पकडणं एवढं सोपं देखील नाही आहे. मग आता त्या एका दादाने जेल पकडला, दादा या. आज बुधवारचा दिवस आहे आणि आज त्यांनी दुपारी मस्त बिर्याणीचा आनंद घेतला असावा दादाने, कारण का आज मंडळाच्या वतीनं सर्वांना जेवण होतं, सुंदर तिखट जेवण आज बुधवार होता. आणि त्यांनी माझा झेल देखील मस्त सुंदर पकडला. आपल्याला 100 रुपये. नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. बलबनसाठी फटका सुंदर आहे, धाव एकच मेल. सिंगल न संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावसंख्या आपल्याला 15 वरती पाहायला मिळेल. आणि चलो ऊपर आ जाओ. वा 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 कहा से आप? यूपी से? ओहो लखन के इधर से भाई, इसके लिए आपने अच्छे से और भी पकड़ो, और भी गेंदवा पकड़ो और भी 100 रुपये लेके जाओ. थैंक यू. मस्त खूप सुंदर नक्कीच. बघा पार यूपी झारखंड बनारस इथनं प्रेक्षक आलेत स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेचा क्रेज तेवढा आहे. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या प्लीज. बघा एवढा वेळ नाही आपल्याकडं, सेमीफायनल मेगा फायनल असे आपल्याला मॅचेस देखील खेळवायचे आहेत. प्लीज थोडं सहकार्य करा, रस्त्यावरती कोणी उभे राहू नका आणि रस्त्यावरती कोणी गाड्या देखील पार्किंग करू नका. धावसंख्या 15, पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना फटका सुंदर आहे, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. आकाश पाटीलला मर्दावा लागेल मैदानाच्या बाहेर, लागणारा दुसरा धक्का. या दरम्यान जयहिंद क्रिकेट संघ देवरुंग टीमला आकाश पाटील मैदानाच्या बाहेर. फटका चांगला आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली आहे. पारितोषिक या दरम्यान आलाय, आम्ही त्याचा अलॉसमेंट करणारच आहोत. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील.
विजय शेट अमृत यांच्या माध्यमातून पारितोषिक खास करून जय हिंद देवरुंग टीम साठी असणार आहे. लागोपाठचे तीन बॉल तीन षटकार जर इथं मारले गेले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक देवरुंग टीमच्या प्रत्येकी खेळाडूसाठी. सुवर्ण संधी अदरमान ही सुवर्ण संधी असणार आहे. या दोन धावा इथं कंप्लीट केल्या जातात. विजय शेट यांच्या माध्यमातून पारितोषिक लागोपाठचे तीन बॉल तीन षटकार मारल्यास 2000 रुपयाचा पारितोषिक रोख रक्कम दिला जाईल. चला वेळ घेऊ नका, एकत्र येऊ नका, नम्रतेची विनंती आहे. प्लीज माऊली स्पोर्ट्स सामने आपल्याला एकत्र यायचं नाहीये, कारण का भरपूर मॅचेस आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल आहे, मेगा फायनल आहे, त्याच्यानंतर बक्षीस समारंभ देखील आहे. भरपूर भरपूर लोड आहे, थोडं सहकार्य करा प्लीज. दरम्यान भावालेमधून शुभेच्छा आलेत माऊली स्पोर्ट आमने टीमसाठी अनंत केने यांच्याकडनं. आपलं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. थँक्यू. अंतिम षटक या इनिंगचं संघाची एकूण धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 17 अबाउट लॉस ऑफ टू. जय हिंद देवरुंग 17 दोन गोलंदाज ऋषी ऋषी दळवी गोलंदाज मार्कवरती ज्युनियर आकाश आलेत. ज्युनियर आकाशनं याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर खेळ केला होता, तर मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. चला प्लीज प्लीज वेळ कमी घ्या. नम्रतेची विनंती आहे फिल्डिंग करणारी टीम खास करून माऊली स्पोर्ट्स आमने. बघा अजूनही आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत मित्रांनो, आणि आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. बघा विजय शेट अमृत यांच्याकडनं देखील पारितोषिक आता अहवा जेलसाठी आला. षटकाराच्या बाहेर कोणी जेल पकडला तर त्यांच्याकडनं देखील 100 रुपये, जे कोण आता 200 रुपये झालेत एकूण एका जेलसाठी. अंतिम षटक आहे ऋषिकेश ऋषी अंतिम षटकामध्ये पहिला चेंडूवाला खराब, संघाचे धावसंख्या 1 जाईल पुढे 18 लॉस ऑफ 2. 18 धावा धावा पलकावरती आहेत. षटक या दरम्यानचं अंतिम आहे ऋषी दळवीचं. साकिंग एंडला आता मात्र दोन्ही लेफ्ट आर्म फलंदाज तुम्हाला या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ज्युनियर आकाश चांगला चेंडू होता हा, सुंदर भरपूर चांगली लेंथ आहे. फलंदाजला रीड करून चेंडू या दरम्यान हाताळले जातात आणि त्याचा फायदा होत असताना या दरम्यान गोलंदाज ऋषी दळवीला चांगला चेंडू. पहिला चेंडू खराब होता, व्हाइट बॉल, सेकंड बॉल वरती कमबॅक केला ऋषीनं. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज ज्युनियर आकाश. एकच जावेत नमेल गोशांतर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. सिंगलनं संघाची धावसंख्या 29. चला चेंडू लवकर द्या. दरम्यानचा सुंदर चेंडू आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या मॅचमध्ये. आपल्याला सुंदर आणि भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम ओव्हर द विकेट फटका हवे तर मेस्तामिंगी शॉट. फिल्डर दूरवरने गेले, जेलची संधी असेल. फिल्डर या दरम्यान मागे उपस्थित आहेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. बलवंतला परतावा लागतोय आणि लागणारा हा अजून एक धक्का. जय हिंद क्रिकेट संघ देवरुंग टीमला फलंदाज बाद.
फुल टॉस आहे इनफील्डच्या वरून फटका हवेत खेळ तिथे फिल्डर उपस्थित आहेत फिल्डिंग चांगली झाली आहे झेल झाली नाहीये मात्र धावा आपल्या टीमसाठी चार वाजवल्यात प्रयत्न सुंदर होता आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन पुढे जाते धावसंख्या झाली 21 अंतिम चेंडू निर्णायक चेंडू चांगला आहे आणि तो आला डॉट एकूण तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या तीन षटकांमध्ये फलंदाजी करत असताना जय हिंद देवरुंग टीमनं धावा एकूण बनवल्या आम्हाला आमचे स्कोरर मित्र सांगतील 21 बनवल्या गेल्यात 22 फक्त टार्गेट आहे मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी आणि सामना जेव्हा सुरू होईल कॉमेंटरी बॉक्समध्ये असतील पुन्हा एकदा आमचे समीर ठाकरे आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये थँक्यू सो मच सुरुवातीला फलंदाजी करत असताना तीन षटकांमध्ये तब्बल जय हिंद देवरुंग टीमनं धावा बनवल्या 21 आणि टार्गेट असेल 22 22 रन्स टू विन 22 धावा इथं धावफलकावरती जोडाव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी टीम माऊली स्पोर्ट आमनेला भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून सुरुवातीला सागरनं 7 धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये किरणनं 10 धावा खर्च केल्या परंतु तिसरी ओव्हर ऋषीचा आज दिवस आहे आज ऋषीनं फार प्रभावित केलं फक्त आणि फक्त त्यानं 4 धावा खर्च केल्या आपल्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी एका मोठ्या टीमसमोर एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली 22 गरज 22 रन्स टू विन अगदी पेपरवरती पाहिलं तर टार्गेट 18 चेंडू 22 म्हणजे फार सोपं टार्गेट दिसतंय परंतु अशा प्रकारच्या लो स्कोरिंग मॅचेस देखील आहेत ना शेवटपर्यंत जाऊ शकतात खरं तर मोठ्या मॅचेसमध्ये महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख अतिथी सन्माननीय सकाळपासून त्यांची आपण या स्पर्धेमध्ये वाट पाहतो तो सन्माननीय आदरणीय चिंतामणजी निलजेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे तुमचं स्वर्गीय संजय स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करणं अति प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगलं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे अशी ही दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय चिंतामणजी निलजेकर साहेबांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा इथे मात्र जोडल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना आणि हा सामना जिंकायचा असेल तर माऊली स्पोर्ट आमने संघाला 18 चेंडूमध्ये 22 धावांचं या ठिकाणी पाठलाग करायचा आहे निर्धाव आपण पाहतोय अतिशय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात ललितच्या माध्यमातून पाहायला मिळते डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली यावेळेचा हा बॉल वाईट चेंडू आलाय थँक्यू योगी पाटील
आपण तर धाव मिळेल आणि धावफलक अवंतरच्या मदतीने आता निश्चितच धावांना सुरुवात होते. पहिला डॉट आला, ललेश आले गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन टीमचा कॅप्टन सत्यम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अरुण ही जोडबोली पाहायला मिळते. माऊली स्पोर्ट्स आमनेनं आज भरपूर चांगला क्रिकेट दाखवला पहिल्या मॅचमध्ये, आणि त्यानंतर जय बजरंग भावाले एच्या विरुद्ध या स्पर्धेमधला विक्रम त्यांनी बनवला. तब्बल 4 ओव्हरमध्ये 74 धावसंख्या बनवण्याचा यावेळी डाऊन द लेग स्टम्प नादर व्हाईट बॉल. अजून एक अवांतर धाव मिळेल अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावफलक 2 वर 22 टार्गेट आणि अगदी 22 धावा तुमच्याकडे फक्त वाचवण्यासाठी आहेत. आणि अशामध्ये जर तुम्ही व्हाईट बॉल टाकत राहाल ना, या दरम्यान गणेश पाटील यांचं आगमन, ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं भव्य चषक आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय. तर आपण पाहू शकतो व्यासपीठावर ज्यांचं या ठिकाणी नुकतंच शुभाग बनलेलं आहे. सन्माननीय बाबेघरचे सुप्रसिद्ध उद्योजक चिंतामणजी निलजेकर साहेबांचं इथे पत्र शुभाग बनलेलं आहे. त्यांच्या समवेत पाहू शकता तुम्ही गांधारीचे सन्माननीय गजाशेठ कारभारी, त्याचप्रमाणे सापाटेगावचे सन्माननीय शशिकांत थले आणि 12 गावातील अविनाशजी ढोणे, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. तमाम मान्यवरांशी मान दिली आम्हाला आपले या स्पर्धेसाठी, हे प्रेम आहे क्रिकेटवरच. इथे फुल टॉस आहे, चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये, धावा भरपूर मिळतील. 6 धावेच्या मदतीनं आता स्कोर पुढे सरकेल. फलकावरती 8 धावा इथे जाऊन पोहोचल्यात. टीम माऊली स्पोर्ट्स आमने. आता ललेश कडनं अगदी फ्रंट फुटला देखील आला होता फलंदाज. पोझिशन फलंदाजाची थोडीशी चेंज देखील पाहायला मिळाली होती. चांगला डिसिजन आमच्या 3 पंचांचा. ललेश राईट आम ओव्हर द विकेट ना. सत्यमसाठी पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. धावा इथे देखील चांगल्या मिळतील. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. येस, 1 बाउन्स इन टू द क्राउड, 4 रन्स. हा सामना जरी माऊली स्पोर्ट्स आमनेने जिंकला तरी सुरेंजी दळवी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. सौकार आलाय बघा. हा जो बाउंड्री लाईन वरती पडदा आहे ना, तीच बाउंड्री आहे. वारंवार निश्चितच पंचांच्या निर्णयाबद्दल आक्षेप घेतले जात आहेत फलंदाजांकडनं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल आलाय, अवांतर धाव मिळेल. एक मोठी अनाउन्समेंट, हा सामना जरी जिंकला तरी 5,000 रुपयांचे कॅश प्राईज सुरेंजी दळवी यांच्या माध्यमातून माऊली स्पोर्ट्स आमनेला. धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीनं आता पुढे सरकली आहे 13 आणि जवळपास आता पहिल्याच ओव्हरमध्ये आता रिझल्ट डिक्लेअर होत आला. इथे पहा क्षेत्ररक्षक अगदी मी म्हणेल तंदुरुस्त नव्हते त्या ठिकाणी. बॉडी लँग्वेज पाहिली तर लूज बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. पूर्णपणे असं वाटू लागलं की आता सामना सोडून दिलाय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्हाला लढणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं.
त्यामुळे प्रयत्न करत राहा, शेवटपर्यंत हार मानू नका। यावेळेचा हा बॉल इथे स्ट्रोक हवेमध्ये आहे, आता विजय केने चेंडू खाली झेल इथे स्वीकारली आहे। धावफलक आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, धावफलकावर 17 धावा 17 वरती हा पहिला फलंदाज इथे पास झालाय माऊली स्पोर्ट्स आमनेचा। स्पर्धेमध्ये या ठिकाणी सुपर कॅशसाठी आम्हाला या ठिकाणी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि त्याचे पुरस्कर्ती या ठिकाणी सन्माननीय रोहिताजी गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं स्वर्गीय संजय स्मृती चषक 2022 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय सन्माननीय रोहिताजी गोडे। धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 धावा लागल्यात गोलंदाज ज्युनियर आकाशाला। इथे फुल टॉस बॉल आहे, फटका चांगला आलाय परंतु अंतर कापता आलेलं नाहीये। पहा त्या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळालं, कुठेतरी सामना सोडून दिल्यासारखं वाटलं, परंतु प्रयत्न करत राहा। स्वामी विवेकानंद म्हणायचे तोपर्यंत थांबू नका, तोपर्यंत जोपर्यंत तुमचं ध्येय मिळत नाही। आज जरूर त्यांची जयंती देखील आहे, हे वाक्य नेहमीच लक्षात असायला हवं। संघर्षाच्या मैदानामध्ये तोपर्यंत तुम्ही थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्ही प्राप्त करत नाहीयेत, शेवटपर्यंत लढत राहा। क्रिकेटचा खेळच असा आहे की जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत कोण जिंकलाय, कोण बाजी मारेल, कोण हारेल, कोण जिंकेल हे कोणी सांगू शकत नाहीये आणि कोणी सांगितलेलं सुद्धा नाहीये। अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी कधी पराभवाच्या खाईमध्ये असलेला संघ कधी विजयाचा शिखर सडून जाईल हे सांगता येत नाहीये। दोन विकेट इथे गेलेत, नवीन फलंदाज सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये, अजून एक डॉट चेंडू आलाय। आता धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 17 धावा 5 धावा दूर विजयापासून, येणारे चेंडू शिल्लक असतील 10 10 बॉल 5 ची गरज क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम माऊली स्पोर्ट आमनेला। आकाशा हा चेंडू, मॅच फिनिश सामना इथे जिंकलाय टीम माऊली स्पोर्ट आमनेला आणि क्वार्टर फायनल मध्ये आता जय बजरंग भावाले बीच्या विरोधात टीम पाहायला मिळेल माऊली स्पोर्ट्स आमने। तर जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बीचा कॅप्टन आणि माऊली स्पोर्ट्स आमनेचा कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित या। दरम्यान सामनावीर आपण देणार आहोत, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा लो स्कोरिंग मॅच, ज्याने शेवटची ओव्हर आता आली फक्त 4 धावा खर्च करत असताना लास्ट ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवला असा ऋषी ठरलाय ह्या सामन्याचा।